मानगाव ठेकेदार कंपनीच्या कार्यालय तोडफोड प्रकरणाची दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे. या संदर्भात मंत्री चव्हाण यांनी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस देखील ऍक्शन मोडमध्ये दिसत असून पुढील तपासाला गती आलेली पाहायला मिळत आहे. विस्टा न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट, प्रतीक मोरे, मानगाव. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.